श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 40व्या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड नामजप यज्ञ पावळ येथील माळवाडी या ठिकाणी संपन्न झाला. सारावाप्रमाणे 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या निर्धारित कालावधीमध्ये सप्ताहाची सांगता झाली आहे. यावेळी श्रीमद ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि माळी समाजाचे आद्य गुरु श्री संत सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या अखंड नामयज्ञाचे 40व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना युवा कार्यकर्ता आणि माळी समाजामधील ग्रामस्थ यांच्या वतीनं भव्य दिव्य अखंड सप्ताह सोहळ्याचं नियोजन करण्यात आलं होतं. यावेळी 4 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 11 पारायण सोहळा, संध्याकाळी 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ, त्यानंतर 7 ते 9 कीर्तन, त्यानंतर महाप्रसाद आणि नंतर हरिजागर अशी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली होती. आणि यावेळी कीर्तन सेवा महाराष्ट्रामधील नावाजलेले कीर्तनकार हरिभक्तपरायण महादेव महाराज वाळके माजलगाव, तसेच हरिभक्तपरायण आसाराम महाराज बडे आळंदी, हरिभक्तपरायण माऊली महाराज पिंगळे पावळ, तसेच हरिभक्तपरायण प्रकाश महाराज मोठे, हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे यांची झाली आहे. यापैकी हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघमारे यांच्या काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी कार्यक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी आपलं योगदान दिलंय. त्यापैकी हँडबिल सौजन्य श्री हनुमंत पिंगळे, भगवान पिंगळे, पुष्प सौजन्य सिद्धिविनायक फाउंडेशन पारगाव, पाणी सौजन्य श्री सुखदेव थोरवे, गॅस सौजन्य श्यामा भारत गॅस गॅस एजन्सी पावळ, चहापान सौजन्य रंगनाथ पिंगळे, स्पीकर मंडप लाईट डेकोरेशन हनुमंत पिंगळे यांनी मोलाचं सहकार्य केलं. या भक्तियज्ञामध्ये कळत न कळत तन मन धनानं ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे श्री संत सावता महाराज मंडळ, भजनी मंडळ आणि युवा मित्र मंडळ माळवाडी पाबळ यांच्या वतीनं ऋण व्यक्त करण्यात आले. तर यावेळी सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचे अन्नदान हे मूळचे पाबळ येथील आणि गोंदिया या ठिकाणी पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असलेले श्री निखिल पिंगळे यांनी दिले. सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.